बटर रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बऱ्याच वेळेला आपण असं ब्रेड खाण्यासाठी आणत असतो, पण काय कारणास्तव शिल्लक राहिला तर आपण ब्रेड कसा होतो, एक दोन दिवसात खराब होतो. लगेच ताजा ताजा फ्रेश आहे तोपर्यंतच तो यूज करायचा असतो. मग असा एक दोन दिवसानंतर तो खराब झाला किंवा शिळा झाला म्हणून आपण तो टाकून देतो. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही कधीही हा ब्रेड शिळा झालाय म्हणून टाकून देणार नाही. तर अशी इतकी भन्नाट अशी याची रेसिपी आपण बनवणार आहोत, जी सगळ्या इतर कोणत्याही रेसिपीमध्ये यूज करता येतं. फिश फ्राय असो किंवा चिकन फ्राय असो, ग्रेव्ही असो किंवा कोणत्याही प्रकारच्या स्नॅक्सना कोटिंग करायचं असो, कटलेट्स असो, तर कोटिंगसाठी जे आपण अगदी महागातले ब्रेड क्रम्स विकत आणतो, तर ते घरच्या घरी आपण अत्यंत 5 मिनिटात हे साध्या सोप्या पद्धतीने हे ब्रेड क्रम्स घरच्या घरी बनवू शकतो. अतिशय साधी आणि सोपी पद्धत मी आज तुम्हाला सांगणार आहे ते ब्रेड क्रम्स कसे बनवायचे आहेत. व्हिडिओ आवडल्यास मात्र लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेहमीच येत असाल तर व्हिडिओला लाईक करा. चला तर पाहू होममेड ब्रेड क्रम्स कसे बनवायचे अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने. ब्रेड क्रम्स बनवण्यासाठी मी एकदम असा ताजा ब्रेड घेतलेला आहे. एक दोन दिवसाचा शिळा ब्रेड असेल तरी पण चालू शकतो, आणि जर असा ताजा ब्रेड असेल तर मात्र हा थोडा वेळ सुकवून घ्यायचा आहे. अशा प्रकारचं बनवण्यापूर्वी हे असं जरा हवेमध्ये अशा मोकळ्या स्लाईज अशा ठेवायच्या आहेत, म्हणजे या जरा अशा कोरड्या कोरड्या सुक्या सुक्या होतात, म्हणजे ते ब्रेड क्रम्स बनवायला एकदम सोपं जातं. किंवा थोडा वेळ जर उन्हा असेल प्रखर तर थोडा वेळ उन्हात जरी सुकवलं तरी चालेल, किंवा आपल्या तव्यावरती थोडंसं गरम करून घ्यायच्या अगदी मंदाचेवरती, किंवा ओव्हनमध्ये सुद्धा थोडा वेळ ठेवून ते अशा कुरकुरीत करून घेतले तरी सुद्धा हे ब्रेड क्रम्स छान बनतात. आता या स्लाइस ब्रेडच्या आम्ही थोडा वेळ उन्हात ठेवल्या होत्या, त्यामुळे या अतिशय अशा कोरड्या आणि सुक्या सुक्या झालेल्या आहेत. पाहू शकता लगेच अशा सुक्या झालेल्या आहेत. परंतु हे अशा प्रकारचे ब्रेडचे स्लाइस घ्यायचे आहेत. शिवाय या ज्या काट असतात ब्रेडच्या, या अशा म्हणजे हे सर्व एक वेगळ्या प्रकारचे क्रम्स तयार होत बनतात, आणि हा जो मधला भाग आहे याचे एक वेगळ्या प्रकारचे क्रम्स बनतात. म्हणजे जेव्हा आपण एक स्नॅक्सना वगैरे कोटिंग करणार असतो, कोणत्याही प्रकारचे कटलेट्स, रोल्स किंवा आपण चिकन फ्राय करत असतो किंवा फिश फ्राय करत असतो, तेव्हा यामध्ये तेव्हा वरचं कोटिंग करण्यासाठी जे क्रम्स लागतात ब्रेड क्रम्स, ते या साईडचे जे भाग असतो या साईडच्या भागाचा हा क्रम्स बनवलेले असतात. आणि हे मधल्या भागाचे आपण क्रम्स बनवतो याचा उपयोग हा ग्रेव्हीसाठी किंवा फ्राईड राईसमध्ये किंवा सूप वगैरे बनवण्यासाठी पण त्याचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे हे वेगळे सेपरेट करायचे आहेत बारीक, आणि हे सेपरेट करायचे आहेत. तर याचे असे बारीक पीस करून हे मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेऊ. या ठिकाणी पाहू शकता हे आपले क्रम्स आता तयार आहेत. किती साध्या आणि सोप्या पद्धतीने झटपट तयार होतात. तर हे तयार आहेत आपले एक प्रकारचे क्रम्स. आता आपण दुसऱ्या प्रकारचे पाहू. तर याचे पण बारीक बारीक असे तुकडे करायचे आहेत, तर हे पण बारीक करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी हे पण आपले क्रम्स तयार आहेत. हे आपण 3 कलरमध्ये पण बनवू शकतो. अगदी यातील निम्मा भाग घ्यायचा आणि यामध्ये हळद मिक्स करून पुन्हा आणखी एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तर ह्या पिवळ्या कलरचा तयार होतो, हा पांढऱ्या कलरचा आणि हा ब्राऊन कलरचा, असे 3 प्रकारचे आपले क्रम्स तयार आहेत. हे असे फ्रीजला वगैरे अगदी हवाबंद पॅकबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे. अगदी 4 ते 5 महिने अगदी काहीही होत नाही, खराब होत नाही. कोणत्याही रेसिपीसाठी आपण हे यूज करू शकतो. आता अशा एकदम हवाबंद अशा पॅक असणाऱ्या की ज्यातून हवा जाणार नाही अशा या भरण्या घ्यायच्या आहे. हे अशा उन्हामध्ये सुकवून घ्यायचे, म्हणजे यामध्ये ओलसरपणा राहिला नाही पाहिजे. आणि यामध्ये आता हे भरून ठेवलं अगदी भरपूर दिवस, म्हणजे
चार ते पाच महिने सुद्धा हे क्रम्स चांगले राहतात. कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.